नागपूरमधून या ठिकाणी मॉक पोलची मतं नष्ट न करताच मतदान घेतल्याची माहिती समोर येते आहे. रवीनगरमधील मतदान केंद्र 223 वर हा प्रकार घडलेला आहे. मतदानाच्या तब्बल 15 दिवसानंतर हा सगळा प्रकार लक्षात आला आहे. नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालं होतं 19 एप्रिलला, आणि त्याच ठिकाणी जे मॉक पोलसाठी मतदान केलं होतं ते मतदान तसंच ठेवून त्यानंतर प्रत्यक्ष मतदारांचं मतदान घेण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर त्या मतदान केंद्रावरील मतमोजणी आता होणार नाही असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान संबंधित केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसची मागणी आहे. तर नागपूरच्या मतदान केंद्रात 2023 ची मतमोजणी या मतमोजणीमध्ये होणार नाहीये. 4 तारखेला निकाल आहे, पण नागपूरमधील 223 जे मतदान केंद्र आहे तिथल्या मतांची गणना त्यामध्ये होणार नाहीये. कारण याच्यामध्ये एक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं होतं. बिघाड म्हणता येणार नाही, एक घोळ झालेला होता. तो म्हणजे या ठिकाणी जे मॉक पोलची मतदान घेतलेलं होतं ते मतदान तसंच घेऊन ती मतं नष्ट न करता प्रत्यक्ष मतदान मतदारांचं घेतल्याची माहिती समोर येते. रवीनगरच्या एका बूथवर जे मॉक पोलिंग होतील आणि ते डिलीट न करताच मतदान झालं असं निदर्शनास आलं आणि त्याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे टाकून ठेवली आहे. आणि आमची मागणी आहे की तिथे मतदान पुन्हा घ्यावं, परंतु नियमाप्रमाणे जर तेवढ्या मताच्या फरकाने उमेदवार पडत असेल तर ती गरज भासणार आहे. आणि मला वाटते की तेवढ्या मतापेक्षा जास्ती मताधिक्याने उमेदवार विजयी होणार आहे. आता मतमोजणी आहे, या मतमोजणीमध्ये अशाच पद्धतीनं मग इकडली मतं तिकडे, तिकडली मतं इकडे होत असतील का, अशा अनेक शंका या निमित्तानं निर्माण झाल्या आहे. आणि उमेदवार म्हणून याची तक्रार करणं मला जरुरी होतं आणि ती तक्रार मी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.